राहुल माने सर। अशोक सर आवाज येतोय? हो, येतोय सर। ओके, साथींनो नमस्कार, सगळ्यांना विवेकवादी नमस्कार। गेल्या 2 दिवस आपण विवेकवादी वारी असा जागर करत आहोत आणि आज वारी संत विचार आणि संविधान असा आपला विषय आहे। थोडक्यात त्याच्यावर प्रास्ताविक रूपात काही विचार मांडेन। आधुनिक युगात म्हणजे औद्योगिक क्रांती होण्याच्या समांतर काळामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या संकल्पनांचं श्रेय हे इतिहासकार फ्रेंच आणि अमेरिकन राज्य क्रांतीमधून जन्माला आलेल्या नागरी मूल्यांना देतात। पण आपण जर आपला इतिहास धुंडाळून पाहिला तर आपल्या वारकरी संप्रदायातील संतांचे विचार जर आपण समजून घेतले तर तो वारसा आपल्याला मिळालेलाच आहे, आपल्याला कळून येईल। आपण त्याचा जागर करत राहिलो तर धार्मिक मूलतत्ववाद असेल किंवा लिंग, भाषा, जात, प्रदेश यावर आधारित विषमता असेल किंवा समतेला आणि आधुनिकतेला तडे देणारी हिंसा असेल यांचा सामना करण्यासाठी आपल्याला आणि अनुकूल वातावरण तयार होऊ शकते। ज्याप्रमाणे संतांचे वाङ्मय, विचार आणि साहित्य मानवतावादी आहे, त्याचप्रमाणे आपले संविधान सुद्धा मानवतावादी आहे। ते इतके मानवतावादी आहे की ते कोणत्याही देवाला, धर्माला, व्यक्तीला अर्पण केले गेले नसून भारतीय जनतेलाच अर्पण केले गेले आहे। म्हणूनच आपण सर्व जेव्हा घटना वाचतो तेव्हा सुरुवातीची काही ओळी अशा असतात की आम्ही भारताचे लोक किंवा वी द पीपल ऑफ इंडिया, आपण स्वतः प्रतीच ते संविधान अर्पण करतो, इतके ते मानवतावादी आहे। या संविधानामध्ये असलेले मूलभूत हक्क हे संविधानाच्या मूलभूत गाभ्यासारखेच अपरिवर्तनीय मानले गेले आहेत, तशी त्याची रचनाच केली गेली आहे। भारतीय संविधानात विविध कायदे, कलमे यांच्या बरोबरच निर्देशक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ही सुद्धा नागरिकांच्या हितांचे संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावतात। त्यापुढे जाऊन आपले संविधान हे मूलभूत मानवी हक्कांच्या जागतिक पातळीवरील जाहीरनाम्याचे प्रतिबिंब म्हणावे एवढे प्रगतिशील आहे, त्यामुळेच त्याचे संरक्षण करणे खूप गरजेचं आहे। ज्याप्रमाणे संविधान नागरिकांना कोणत्याही धार्मिक श्रद्धेचे पालन करण्यास किंवा धार्मिक जीवन पद्धतीची उपासना करण्यास मुभा देते, त्याचप्रमाणे आपले संविधान नागरिकातील परस्पर सामंजस्य, विश्वास आणि सामूहिक कृतीशीलतेला सुद्धा प्रोत्साहन देते। आपल्या सकारात्मक अशा सामूहिक परंपरांचे जतन करण्यास सुद्धा संविधान आपल्याला प्रेरणा देते। त्यामुळेच या विषयाचं महत्व आज जो विषय मांडला जाणार आहे संविधान आणि संत विचार, त्याचं महत्व आणखीन एकदा समोर आपल्या दिसून येतं। आजच्या घडीला संविधान आणि संत साहित्य या विषयाचे महत्व आणखी वेगळ्या पातळीवर अधोरेखित होऊ शकते। माहिती तंत्रज्ञान, वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमातून बऱ्याच वेळा समाजाचे ध्रुवीकरण करणारे चुकीचे खोटे संदेश फिरत असतात, त्यामुळे अशा ध्रुवीकरणाला आळा घालण्यासाठी जे शिक्षण लागतं, जे औपचारिक शिक्षण लागतं, त्याचा हक्क आपल्याला संविधान देतं। अशा शिक्षणामुळं जी समज आणि एक प्रकारे ज्ञान निर्मिती आणि ज्ञान प्रसार होतो, त्यामुळे अशा प्रकारच्या ध्रुवीकरणाला आळा घालण्यासाठी मदत होऊ शकते। पण त्याच्या बरोबरच त्याच्यासाठी लागणारी जी सत्सक विवेकबुद्धी आहे या लढाईमध्ये किंवा या कामामध्ये लागणारी सत्सक विवेकबुद्धी किंवा कॉमन सेन्स जो लागतो तो आपल्याला संतांच्या वाङ्मयातून आपल्याला मिळतो। त्यापुढे जाऊन द्वेष असेल किंवा फेक न्यूज असेल किंवा आभासी वास्तव असेल या सर्वांचा मुकाबला करण्यासाठी एकाच वेळी विविध पातळ्यांवर आपल्याला प्रयत्न करण्यासाठी या सत्सक विवेकबुद्धीची आणि कॉमन सेन्सची गरज भासते। त्यात काही सन्माननीय प्रयत्न महाराष्ट्रात आणि देशात होत आहेत आणि आपली महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये आघाडीवर आहे हे सांगताना अभिमान वाटतो। अलीकडच्या काळात संविधानिक नैतिकता म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी ही एक नवीन संकल्पना देशात रुजवण्याचा काही जबाबदार व्यक्ती प्रयत्न करत आहेत। त्याच्या मागची भावना अशी आहे की संविधान किंवा कायद्यामध्ये फक्त तरतुदी असून चालणार नाही तर बदलत्या काळाच्या आव्हानानुसार संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी, प्रशासनाने, न्यायालयाने मानवी कल्याणाच्या नैतिकतेच्या भूमिकेतून सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि ते करतानाच सर्व नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे गरजेचे आहे। त्यामुळे मला वाटते की संतांची मानवतावादी शिकवण संविधानिक नैतिकतेची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल, इतकंच संत साहित्य आपलं समृद्ध आहे। या दृष्टिकोनातून सुद्धा आपण संत साहित्य आणि संविधान या विषयाकडे पाहिले पाहिजे। त्याचबरोबर शालेय अभ्यासक्रमातून सांस्कृतिक महोत्सव व स्थानिक पातळीवरील समारंभ असतील किंवा सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांमध्ये प्रशिक्षण
आणि समाज माध्यमांवरील अभियान या मार्फत हा जागर करून संविधान आणि संत साहित्य यांच्यातील शक्तिशाली विचारांचं वार आपण सगळीकडे घोंगावत नेऊया. त्याचं कारण असं आहे की सामाजिक दोही असेल किंवा आर्थिक विषमता असेल किंवा अंधश्रद्धा असतील यांची जी मोठी वावटळ आपल्या समकालीन काळामध्ये आलेली आहे त्या याचा मुकाबला करण्यासाठी संविधान आणि संत साहित्य यांची युती हीच खऱ्या अर्थाने एक शस्त्र ठरू शकतं असा मनोमन विश्वास वाटतो. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करूया आणि या प्रयत्नासाठी सगळ्यांना सदिच्छा. जय संविधान, जय वारकरी संपत. धन्यवाद सर. खूप छोटस आणि अत्यंत महत्वाचं असं प्रास्ताविक सरांनी केलं त्याबद्दल त्यांचे आभार. कार्यक्रमाच्या पुढच्या याच्याकडे वळूया आपण. आजचे वक्ते हबप श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचा परिचय देण्याची खरं म्हणजे गरज नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहेत आजचे वक्ते म्हणजे. पण तरीही व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असतात आणि ते उलगडून दाखवावे असं एक निमित्त साधून मी आजच्या वक्त्यांचा परिचय म्हणून परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करीत आहे मोहन भोईर यांना. मोहन भोईर हे शिक्षक आहेत आणि ते रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुद्धा आहेत. मी मोहन भोईर सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे वक्ते आहेत त्यांचा थोडक्यात का होईना परिचय द्यावा. भोईर सर. भोईर सरांना खूप गोष्ट केले का करा लगेच. हॅलो आहेत का मोहन भोईर सर. मोहन भोईर सर अनम्यूट करा आता. हॅलो हॅलो हा माझा आवाज येतो का. हो सर येतो माझा. हा धन्यवाद. नमस्कार साथी सर्वांना. वारी विवेकाची या व्याख्यानमालेचा आजचा तिसरा व अखेरचा दिवस. आजच्या व्याख्यानमालेचे मालेतील व्याख्यानात व्याख्याते आहेत हबप श्यामसुंदर महाराज सोन्नर. त्यांचा थोडक्यात परिचय असा. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचं मूळ गाव वडखेल तालुका पवळी वाजेदान जिल्हा बीड हे त्यांचं मूळ गाव आहे. सध्या ते डोंबिवली ते राहतात. त्यांचं आध्यात्मिक सामाजिक साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे. श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि श्री ज्ञानेश्वरी हरिपाठ प्रसारक मंडळ डोंबिवली जिल्हा ठाणे या संस्थांचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र राज्य या संस्थेचे ते सहसचिव आहेत. कीर्तन प्रवचन व्याख्यानातून वारकरी संतांच्या सुधारणावादी विचारांचा प्रचार आणि प्रसार ते सतत करत असतात. त्याशिवाय दूरचित्रवाहिन्या आकाशवाहिन्यांवर विविध आध्यात्मिक चर्चेत ते सहभागी होत आलेले आहेत. नवी मुंबई शेगाव व नांदेड येथे झालेल्या संत साहित्य संमेलनात वेगवेगळ्या परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला होता. कीर्तन हे केवळ धार्मिक उच्चार न राहता ते प्रबोधनाचे साधन व्हावे यासाठी वेगवेगळ्या विषयावर कीर्तनातून त्यांनी आजवर जनजागृती केली आहे. 2015-16 वर्षात मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला होता. शेतकरी आत्महत्या वाढल्या होत्या. तेव्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेल्या शेतकरी संवाद अभियानात सहभाग घेऊन कीर्तनातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याशिवाय 2012 सालात महाराष्ट्रात स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार वाढले होते प्रमाण वाढले होते. तेव्हा स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास या जनाबाईंच्या अभंगावर आळंदी ते पंढरपूर या वारी दरम्यान त्यांनी लोकजागृती केली होती. व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी त्यांनी सतत सातत्याने प्रयत्न केले आहेत. एखादा गुन्हा करून तुरुंगात गेलेली व्यक्ती तिथल्या वातावरणात आणखीन मोठा गुन्हेगार होण्याची शक्यता असते. अशा कच्च्या कैद्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याच्या या अभंगावर 2005 साली त्यांनी आर्थर रोड कारागृहात कीर्तन केले आहे. 2020 ला भारतीय संविधानाला 70 वर्ष पूर्ण झाली त्याचा औचित्य साधून त्यांनी 70 संविधान जागर व्याख्याने व कीर्तन करण्याचा संकल्प केला आणि अवघ्या 2 महिन्यात 26 नोव्हेंबर 2019 ते
26 जानेवारी 2020 या काळात त्यांनी तो संकल्प तडीस नेला नव्हे तर त्या काळात त्यांनी 70 पेक्षा जास्त म्हणजे 77 कीर्तन आणि व्याख्यानं दिली संविधान या विषयावर. साहित्य क्षेत्रात सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे. उजळा वाया आलो वाटा हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याशिवाय संवेदना हे कविता संग्रह आहे. एन्काउंटर हे मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा वेध घेणारं पुस्तक आहे. त्याशिवाय वारकरी संतांच्या विषयावर आधारित पुस्तक आहे. आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर त्यांचं आधारित पुस्तक आहे योद्धा. असं त्यांचं साहित्य क्षेत्रात योगदान आहे. त्याशिवाय मला वाटतं आपल्या श्रोत्यांपैकी प्रत्येकाने एक कविता त्यांची आता मागील 2 वर्षात फॉरवर्ड केली असेल, ती म्हणजे अच्छे दिनाचे घोडे कोणत्या देशात अडले ही त्यांची कविता सोशल माध्यमातून. त्याशिवाय विधिमंडळात सुद्धा गाजली होती. अच्छे दिनाचे घोडे कोणत्या देशात अडलं, दुष्काळ आणि आणखीन अशा 3 कविता त्यांच्या विधिमंडळात गाजल्या. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडून या कवितेचं जाहीर वाचन करण्यात आलं होतं. त्याशिवाय व्यसनमुक्त साहित्य संमेलन 2014 मुंबईमध्ये त्यांनी विविध धर्मातील व्यसनमुक्तीचा संदेश या परिसरा संवादाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्याशिवाय विविध साहित्य संमेलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. विभागीय साहित्य संमेलन उजगाव बेळगाव 2014 संत साहित्यातील सामाजिक प्रबोधन या विषयावर व्याख्यान आणि कवी संमेलनात सहभाग घेतला होता. शेतकरी आत्महत्येला व्यसन कारणीभूत आहे का या परिसंवादात त्यांनी व्यसनमुक्त साहित्य संमेलन 2016 गोंदिया येथे भरलं होतं. त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. 2016 अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन सांगली येथे भरलं होतं. त्याच्यामध्ये विवेकवादी कवी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. त्याशिवाय पत्रकारितेमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. 1982 त्यांनी कंपोजिटर पासून सुरुवात करून कंपोजिटर, अंशकालीन वार्ताहर, वार्ताहर, उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, मुख्य वार्ताहर अशा त्याशिवाय पॉलिटिकल ब्युरो चीफ या पदांवर काम केलेलं आहे. सामना, लोकमत, तरुण भारत, आपला वार्ताहर, प्रहार या दैनिकांतून तसेच पोलीस टाइम्स, पोलीसवाणी, पोस्टमार्टम, सह्याद्री, श्री या नियतकालिकातून त्यांनी आपलं लेखन केलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातले प्रामुख्याने पुरस्कार म्हणजे 2021 आताच सामाजिक कृतज्ञ निधीचा राम आपटे प्रबोधन पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्याशिवाय 2019 त्यांना 4 पुरस्कार मिळाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना सुधारककार गोपाळ गणेश अगरकर पुरस्कार मिळाला होता. मोतीराम महाराज फळेकर संस्थेचा सावता महाराज पुरस्कार मिळाला होता. मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय त्रिरत्न कला संस्कृती अकादमी सातारा यांचा त्रिरत्न राज्यस्तरीय पुरस्कार, त्यापूर्वी त्यांना आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार, यशवंतराव खाडीलकर पत्रकारिता पुरस्कार आणि श्रीकांत पाटील स्मृती पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आजचे व्याख्याते आहेत. अशा ह्या बहुआयामी आणि व्यासंगी व्याख्यात्यांचा हबप श्यामसुंदर महाराज सोंडर यांचं मी स्वागत करतो आणि माझं त्यांचा परिचय समाप्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. आभारी आहे तुमचा. छान आणि छोटा परिचय करून दिला आपण सर्व श्रोत्यांना. व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि त्यांचा अभ्यास ह्या विषयाचा दांडगा आहे याची सर्वांना कल्पना आहे. आमच्याकडे आषाढ कोसळतोय मुंबईमध्ये. हॅलो. आणि माझ्या घरातली वीज गेलेली आहे त्यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो. आता आम्ही दिवे पेटून बसलेलो आहोत. खरं म्हणजे मुंबईमध्ये कधी लाईट जात नाही पण आज भरपूर दिवसभरापासून पाऊस कोसळतोय. असो आपण विषयाकडे वळूया. अवघी एकाचीच वीण तेथे कैसे भिन्ना भिन्न भेदा भेद अमंगळ असे सांगणाऱ्या ह्या तुकयाच्या देशात मात्र जाती धर्म निहाय पक्ष संघटनांची भाऊगर्दी आपण पाहत आहोत. मला अभिमानाने असे सांगावेसे वाटते वसा वारसा प्रबोधनाचा वारसा पुढे येणारी शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांचे निर्मूलन करीत सामाजिक नैतिक नैसर्गिक जाण भान ठेवून प्रगतीशील आणि काळानुरूप सुसंगत
अशा जीवन मूल्यांचा पाराहून अधिक विविध आघाड्यावर आणि विभागांमध्ये निरंतर कार्यरत असलेली गेल्या 30 वर्षापासून निरंतर कार्यरत असलेली आणि संविधानावर नितांत निष्ठा आणि श्रद्धा असलेली एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. आणि ही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही आहे याची सगळ्यांना परिचयच आहे. डॉक्टर दाभोळकरांनी स्थापन केलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 30 वर्षापासून निरंतरपणे हे निर्मूलनाच्या सोबत अनेक आघाड्यावर काम करीतही आहे. हा कार्यक्रम गेल्या 2 दिवस आपण ऐकत आहात आणि आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. माझी श्रोत्यांना आणि हे व्याख्यान ऐकणाऱ्यांना तमाम प्रेक्षकांना माझं एक विनंती आहे की ज्यांना कोणाला ह्या अभियानामध्ये सामील व्हायचं आहे, ह्या शोषणमुक्त विवेकवादी तर्कशील आणि डोळस समाज निर्मिती व्हावी असं ज्यांना ज्यांना वाटते आणि त्यांना खरंच ह्या समितीमध्ये सामील होऊन या चळवळीमध्ये जर त्यांना समाविष्ट व्हायचं असेल तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करूया. त्यांनी निसंकोचपणे आपलं नाव आणि आपला संपर्क क्रमांक या कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला पाठवावा. आम्ही त्यांची नक्कीच दखल घेऊन त्यांना ह्या चळवळीशी ह्या संघटनेशी जोडून घेऊ इच्छितो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 30 वर्षापासून अनिस वार्तापत्र चालवते. ह्या वार्तापत्राचे वर्गणीदार आपण व्हावे असंही आवाहन ह्यानिमित्त मी करू इच्छितो. आणि पुढची सूत्र आजचे व्याख्याते माननीय सर महाराज यांना मी अशी विनंती करतो की सर आपण आपल्या प्रवचनाला प्रबोधनाला आरंभ करावा. धन्यवाद. ओव्हर टू सोन्नर महाराज. हॅलो. नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं ही विवेकाची वारी सुरू आहे आणि या विवेकाच्या वारीमध्ये सहभागी होण्याची संधी आपण सर्वांनी मला दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं एकदा आपल्या सर्वांना मी एकदा लाख लाख धन्यवाद देतो. खर तर संतांनी जो विचार मांडला त्या विचाराचा जागर आपण दरवर्षी वारीमध्ये एकतरी दिवस वारी अनुभवावी या उपक्रमांतर्गत करत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सेवा दलाचे वेगवेगळ्या परिवर्तनवादी संघटनांचे सहकारी सहभागी होत असतात. परंतु गेली 2 वर्ष ही वारी होऊ शकत नसल्यामुळे अशा प्रकारे आपण ऑनलाईनच्या माध्यमातून एकमेकाशी संत विचाराने जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ही अत्यंत सकारात्मक बाब आहे असं मला वाटतं. आजचा विषय आहे की संत साहित्य आणि भारतीय संविधान याच्यामध्ये परस्पर पूरकता काय आहे याच्याबद्दल आपण काही विचार या ठिकाणी मांडणार आहोत. खर तर या विषयावर गेली वर्षी मी 70 ठिकाणी बोललो आणि प्रत्येक वेळेला जो काही विद्यार्थ्यापासून ते अगदी PhD झालेल्याचा एक संच आहे लातूरला कबीर विचार मंचच्या माध्यमातून, तर त्यांच्यापर्यंत सगळ्या लोकांना हा विचार खूप आपलासा वाटला गेल्या वर्षी. आणि म्हणूनच जे काही संविधानाच्या बद्दल काही लोक वेगळ्या प्रकारचा विचार मांडू लागलेले आहेत, संविधानाला काही लोक नाकारण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत, संविधानाला काही लोकांनी दिल्ली जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु संविधान हेच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं भाग्य आहे हे आता लोकांना पटवून देण्याची गरज आहे. तर संविधानाबद्दल खूप लोकांच्या मध्ये अनभिज्ञता आहे, काही काही लोकांच्या मध्ये तर खूप नकारात्मक भावना आहे. विशेषतः स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणारे अनेक मंडळी या संविधानाच्या बद्दल नकारात्मक विचार पोहोचवण्याचं काम गेल्या काही वर्षामध्ये करत आहेत. आणि त्याच्यासाठी ज्या लोकांना संविधानाची अडचण होते आहे, संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय ही जी मूल्य आहेत, या मूल्यांची ज्यांना अडचण होते आहे आणि ज्या परंपरावादी विचारातून ज्यांच्या
आतापर्यंतच्या व्यवस्थेला धक्के बसत आहेत अशी मंडळी पुन्हा ती व्यवस्था यावी यासाठी संविधानाबद्दल नकारात्मक विचार पोहोचवण्याचं काम करत आहेत. अशा वेळेला या संविधानाबद्दल लोकांच्या मनात आपुलकी निर्माण झाली पाहिजे, हे संविधान माझं आहे असं वाटलं पाहिजे. कारण आज संविधानाबद्दल काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि ते आरक्षण देण्यासाठी लिहिलं, इतकंच त्याच्यामधलं लोकांची त्याबद्दलची धारणा ग्रामीण भागामध्ये तर मला फिरताना जाणवते आहे. परंतु हे संविधान म्हणजे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे, माणूस म्हणून जगण्याच्या जी प्रत्येकाची इच्छा आहे ती इच्छाला बळकटी देणारा, एकमेकाच्या माणूसपणाचा सन्मान करणारा विचार या संविधानामध्ये आहे, ही भावना हा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मग संविधानाबद्दल लोकांच्या मनात जर आत्मीयता निर्माण व्हायची असेल, मध्ये आत्मीयता आहे त्या विचाराशी या संविधानाला जुडलं पाहिजे असा मी विचार करू लागलो. आणि मग पत्रकार असल्यामुळे आणि लहानपणापासून घरात वारीची परंपरा वारकरी असल्यामुळे दोन्हीचाही प्रश्न हे पत्रकार म्हणून मला करत गेले आणि वारकरी परंपरा साहित्य आपोआप समजत गेलं आणि म्हणून या दोघांची कशी सांगड घालता येईल त्याचा ज्या वेळेला विचार करू लागलो, संविधानाच्या बद्दल मी ज्या वेळेला पाहू लागलो, संविधानाची प्रास्ताविका अगदी आपल्या सर्वांना विवेकवादी मंडळींना काही वेगळं सांगायची गरज नाही की संविधानाची प्रास्ताविका आपण वाचू लागतो आणि त्याच्यामध्ये जे काही समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि सामाजिक न्याय, खरं तर एका व्याख्यानामध्ये संपूर्ण संविधानाचा गाभा किंवा संपूर्ण प्रास्ताविकेवर सुद्धा आपल्याला बोलता येणार नाही, परंतु याचा गाभा जो आहे तो हे चार मूल्य आहेत आणि या चार मूल्यांचा आणि वारकरी संत परंपरेचा काय परस्पराशी संबंध आहे हे तरी आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असा विचार मनामध्ये आला. आणि मग त्या अनुषंगाने ज्या वेळेला अभ्यास करू लागलो संत साहित्य पुन्हा जे अनेक मी आताही मांडणी करण्यासाठी वेगळं काही नव्यानं गाथा घेऊन बसलो, नव्याने ज्ञानेश्वरी घेऊन बसलो असं काही झालं नाही. जे अनेक अभंग अगोदरच मला पाठ होते त्याच अभंगाकडे माझी दृष्टी ज्या वेळेला संविधानाच्या माध्यमातून किंवा संविधानाच्या दृष्टीतून मी ज्या अभंगाकडे पाहू लागलो त्यावेळेला जे संविधानामध्ये मांडलेलं आहे तेच तर वारकरी संतांनी 700 वर्ष त्याच विचाराचा जागर केला असल्याचं जाणवलं. संविधान संविधान म्हणजे काय आहे की परस्पराच्या माणूसपणाला, मग अशी म्हटल्याप्रमाणे परस्पराच्या माणूसपणाचा सन्मान करणं म्हणजे संविधान आहे आणि हीच भूमिका मानवतेचा विचार मांडणं हेच संविधानामध्ये आहे. आणि याच विचाराचा जागर गेली 700 वर्ष आपल्या या महाराष्ट्रामध्ये संत विचाराने केलेला आहे आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला संविधानामध्ये उमटल्याचं दिसून येते. आणि म्हणून मी संविधानामधली जी मगाशी म्हटलो ती चार जी मूल्य आहेत त्या चार मूल्यावरच आपल्याला या एक तासाच्या मांडणीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण समतेबद्दल बोलतो आहोत की समतेमध्ये कालही महाराजांनी सांगितलं असेल, परवाही वक्त्यांनी सांगितलं असेल की समता ही वारकरी संतांचा हा मूळ गाभा आहे. किंबहुना या देशामध्ये जे काही विषमतावादी व्यवस्था वाढली होती त्या विषमतावादी व्यवस्थेकडून जी काही कर्मकांडादी माध्यमातून अधिक त्याच्यामधला कडवटपणा वाढला होता अशा कालखंडामध्ये त्या कर्मकांडामध्ये पिचलेला समाज, वर्णव्यवस्थेच्या मधून आलेली जात व्यवस्था आणि त्या जात व्यवस्थेमधून कुणीतरी श्रेष्ठ आहे, कुणीतरी कनिष्ठ आहे, कुणीतरी आमक्या स्तरेची कामं करायची, कुणीतरी तमक्या स्तरेची कामं करायची अशा प्रकारच्या विचारामधून एक फार मोठी माणसामधली दरी वाढलेली होती. आणि असा माणूस माणसापासून ज्या वेळेला तुटला जातो त्यावेळेला मग तिथली व्यवस्था ही सगळी विस्कळीत होते. ज्या वेळेला अशी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते त्यावेळेला मात्र इथल्या विचारवंतांना विचार करावा लागतो. आणि मग त्यावेळचे विचारवंत असणारे नामदेव महाराज, त्यावेळचे विचारवंत असणारे चुखोबा महाराज, त्यावेळचे विचारवंत असणारे गुरोबा काका, या सर्व विचारवंतांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकत्र येऊन हा भागवत धर्माचा त्या ठिकाणी खेळ मांडलेला आहे. भागवत धर्माच्या या खेळामध्ये कोण कोण सहभागी झालं आपण सर्वजण जाणतो की वारकरी हे सर्व जातीच्या याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आता आपल्या संविधानाचा मूळ गाभा काय आहे की संविधान हे कुठल्याही एका जातीचं नाही, संविधान कुठल्या एका धर्माचं नाही, संविधान कुठल्या एका पंथाचं नाही, संविधान कुठल्या एका प्रांताचं नाही, संविधान कुठल्या एका विभागाचं नाही, तर संविधान हे या देशामधल्या सर्व प्रांताचं, सर्व विभागाचं, सर्व पंथाचं, सर्व पक्षाचं संविधान आहे, सर्व जातीचं संविधान आहे. आणि सर्व जातीचं आपल्याला सांगायला काही हरकत नाही की आपल्या संविधानाचे जे कलम 12 पासून ते 32 पर्यंत जे आपल्या हक्क दिलेले आहेत त्या हक्कामधल्या एक एक कलम आपण वाचत गेलो तर त्याच्यामधल्या आपल्याला
समतेचा सर्व भाव आपल्याला दिसून येतो. विशेषतः कलम 15 पासून जे पुढचे 2-3 कलम आहेत ते तर जात लिंग धर्म वंश जन्म याच्यावरून कुणाचाही भेद केला जाऊ नये अशा प्रकारची भूमिका आपलं संविधान मांडतं. आणि तीच तर भूमिका आमच्या भारतीय आपल्या आमच्या वारकरी संतांनी मांडलेली आहे की कुणाचाही जातीवरून द्वेष करू नये, कुणाचाही जातीवरून द्वेष करू नये. हे त्याच्या पुढचं माझं वाक्य आहे की कुणाचा धर्मावरून सुद्धा द्वेष करू नये हे आमचे वारकरी सांगतात. जातीवरून द्वेष करू नये, सर्व वारकरी संत वेगवेगळ्या जातीचे होते, त्यांनी आपल्या जातीचा उल्लेख ठासून केला, पण आपण या जातीचे आहोत हे सांगत असताना त्या संतांनी कुठल्याही दुसऱ्या जातीचा द्वेष केला नाही. संतांनी सगळ्या संतांनी सांगितलं. आमचे सावता महाराज म्हणले आमची माळी याची जात शेतलावू बघा येतं. नरहरी सोनार म्हणाले की मी सोनार आहे. सेनानावी म्हणाले की वारिक वारिक हजामत करू आम्ही बारीक. अशा प्रकारे त्यांनी सर्वांनीच आपल्या जातीचा उल्लेख केला, पण आपल्या जातीचा उल्लेख करत असताना कुठल्याही दुसऱ्या जातीचा त्यांनी द्वेष केलेला नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा संविधान जसं सर्व जातीचा आहे तसं वारकरी संप्रदाय हा सर्व जातीचा आहे. आता वारकरी सर्व संप्रदाय हा सर्व जातीचा आहे हे माझं म्हणणं माझं नाही, तर याची सुद्धा नोंद तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये करून ठेवलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की या वारकरी संप्रदायामध्ये कोण कोण आहेत, आणि मग या वारकरी संप्रदायाच्या बरोबर वारकरी संतांच्या बरोबर मग भगवंतांनी काय काय कामं केली अशा प्रकारचा तो अभंग आहे. ऊंच नीच काही नेने भगवंत आणि तिष्ठे भाव भक्त दे कोण या. आमचा भगवंत कुणालाही उच्च मानत नाही आणि कुणालाही नीच मानत नाही, हा आमचा भगवंत सर्वाकडे सारख्या दृष्टीने पाहतो अशा प्रकारचं तुकाराम महाराज सांगतात. आणि मग कोणकोणत्या संतांबरोबर काय काय काम केलं याची यादीच तुकाराम महाराज देतात. आणि त्याच्यामधलं तिसरं चरण आहे चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे सेलेविनी. आमचा भगवंत हा सुरोहिदास महाराजांच्या बरोबर चर्म रंगवण्याचं काम करतो, तर कबीराच्या मागे सेलेविण्याचं काम करतो. चौथं चरण तर अजून गमतीचं आहे की आमचा भगवंत काय करतो, सज्जन कसाया विकू लागे मास. म्हणजे सज्जन कसाई जर आमचा मास विकण्यासाठी बसलेला असेल तर आमचा भगवंत ते मास विकण्याचा सुद्धा विकण्यासाठी सुद्धा सहकार्य करतो. अलीकडे आमचे काही वारकरी वगैरे म्हणणारे आणि फार असे कट्टर विट्टर आम्ही फारसा वारकरी संप्रदायाचं रक्षण करते आहोत अशा प्रकारचं म्हणणारे कुणीतरी अलीकडे कोरोनाच्या कालखंडामध्ये एका आमदाराने बाबा तुम्ही जर मास खाल्लं तर तुमचा रोगप्रतिकारक शक्ती वगैरे वाढते असं सांगितल्यामुळे त्यांना एवढं टार्गेट केलं की त्यांना म्हणजे त्यांचा डीएनए तपासण्यापर्यंत अलीकडे माहिती नाही सगळ्याला की जरा काय वेगळं बोललं की त्यांचा डीएनए तपासा नाहीतर मग त्यांना पाकिस्तानात पाठवा नाहीतर मग सुंता करायला लावा अशा प्रकारचे विचार ते करत असतात. तसे त्या आमदाराच्या बद्दल बोललं गेलं. देशाच्या बद्दल विचार करायचा झाला तर कुठल्या तरी माणसाने आपल्या घरात कुठलं तरी मास्क ठेवलेला आहे आणि म्हणून त्याला मारण्याचे त्याला मारून टाकण्याचे प्रकार होतात. पण असं जर कोणी करत असेल तर त्या कृतीला वारकरी संप्रदाय कधीही समर्थन देऊ शकत नाही. कारण आमचा भगवंतच जर सज्जन कसायाला मास विकणार, आम्ही वारकरी आम्ही मांस खात नाही, आम्ही अपेय पेत नाही, परंतु कुणीतरी मांस खाल्लं म्हणून त्याचा द्वेष करावा असं मात्र आम्हाला सांगितलेलं नाही. आणि ते मांस जर एवढं वाईट असतं तर आमच्या भगवंताने ते मांस विकायला कसं मदत केली असती. म्हणून सज्जन कसाया विकू लागे मांस, कसायाच्या बरोबर सुद्धा कसाई सुद्धा आमचा वारकरी होऊ शकतो ही आमच्या वारकरीची भूमिका आहे. म्हणजे इतकं अशा प्रकारचं पुढचं चरण आहे की माळ्या सावत्यास खुरपू लागे, सावत्या माळ्यांच्या बरोबर खुरपायला लागतो. आता याच्यामधले सगळ्या चरणामधलं आपण जर बारकाईने शब्दरचना पाहिली ना तरी असं नाही म्हणत की सावता माळ्याचं शेत खुरपून देतो, नरहरी महाराजांचे दागिने घडून देतो असं नाही म्हणले. खुरपू लागे, घडू लागे, विकू लागे म्हणजे काय की तुम्ही जर तुमचं काम करत असाल तर भगवंत तुमच्या बरोबर आहे. अगोदरची आमची भक्ती परंपरा काय सांगते की तुम्ही गुपचूप बसा आणि मग भगवंत तुमचं सगळं काम करून देईल, तुम्ही त्याची भक्ती करा ते तुमचं काम करेल. वारकरी संप्रदाय मात्र तसं सांगत नाही, तुमचं जे काम आहे ते तुम्हीच केलं पाहिजे आणि तुम्ही जर करत असाल तर त्या कामाला भगवंत हातभार लावतो. आणि म्हणून आमचे सावता महाराज पंढरपुरापासून अगदी 36 किलोमीटर गाव आहे, आम्ही 500-500 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला जातो, पण केवळ 36 किलोमीटरचं अंतर असताना सुद्धा एकदाही सावता महाराज पंढरपूरला गेले. एकदा अशीच आषाढीचाच कालखंड होता, सगळ्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या होत्या. आणि आपण सर्वजण पाहतो की वारीमध्ये काही सगळेच एका उद्देशाने गेलेले नसतात, वारीमध्ये जाणाऱ्यांचा प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो. काही मंडळी गाण्यासाठी गेलेली असतात आणि मग ते पांडुरंगाला आळवत ताळू जातात,
गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला अशा प्रकारचे गात जातात. काही लोक वाजवत जातात आणि काही काही लोक मात्र नुसतं प्रत्येक गावाच्या त्या दिंडीमध्ये सहभागी होत नाही, काहीतरी एक दोन किलोमीटर मागे असतात दिंडीच्या, नाही ते एक दोन किलोमीटर पुढे असतात आणि मग त्यांच्या टवाळक्या चालू असतात. हे गाव कोणतं आहे, या गावामध्ये कोण सरपंच असेल, इथं कुठल्या पक्षाचे लोक असतील, अशी त्यांची ही बोलणं चालू असतात. अशीच दिंडी आमच्या सावता महाराजांच्या गावापासून ज्या वेळेला जाऊ लागली त्यावेळेला सावता महाराजांच्या शेतामध्ये सावता महाराज हे आपल्या मुठीवर काम करण्याचं, मुठीवर मुठीने पाणी देण्याचं काम आपल्या पिकाला आपल्या भाजीला करत होते. सगळेजण लोक म्हणाले अरे हे तर सावता महाराज दिसतात ना, म्हणाले हो. मग ह्यांच्या अभंग आपण या वारीमध्ये गातो ना, हो. मग आता ही जर वारी चाललेली आहे तर मग सावता महाराज त्या वारीमध्ये कसे काय नाहीत. मग सर्वजण जाऊन सावता महाराजांना विचारतात महाराज आपल्याला वारीला यायचं नाही का. सावता महाराजच्या वेळेला सांगतात मी आलो असतो तुमच्या बरोबर वारीला, पण मी जर तुमच्या बरोबर वारीला आलो तर माझा कांदा माझा मुळा माझी भाजी ही सुकून जाईल. आणि आज माझ्यासाठी काय असेल तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आज माझी भाजी सांभाळणं हाच माझ्या खऱ्या अर्थानं माझा पांडुरंग आहे, तोच माझा खरा हरी आहे. विहीर नाडा मोठ दोरी आणि आवही व्यापिली पंढरी. विहीर मोठ नाडा दोरी हीच माझ्यासाठी पंढरी आहे. जे याच्यामधून वारकरी संतांनी आपल्याला संदेश असा दिलेला आहे की आपल्या वाट्याला जे काम आलेलं असेल, आपलं जे काही कर्तव्य असेल, आपलं जे काय काम असेल ते आपण काम केलं तर भगवंत आपल्या सोबत असतो. म्हणजे का सोडून तपश्चर्या करा, यज्ञाला जा, इकडे जा, या ज्या सगळ्या गोष्टी होत्या या सगळ्या टाळून तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे आणि भक्ती करायची ते काम सोडून नाही, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, अशा प्रकारचा हा वारकरी संतांनी विचार दिलेला आहे. आणि म्हणून मला याच्यामध्ये सांगायचं की संविधान हे सर्व जातीचं आहे, तसंच संविधान हे वारकरी विचार हा सर्व जातीला बरोबर घेऊन जाणार आहे. माझ्या या वक्तव्यावर कोणाचाही आक्षेप येत नाही फारसा, पण ज्या वेळेला मी म्हणतो की वारकरी संप्रदाय हा सर्व धर्माचा आहे असं म्हटल्यानंतर मात्र काही जे लोकांनी आज वारकरी संप्रदायामध्ये ज्या धर्मांध लोकांनी विषमतावादी लोकांनी या वारकरी संप्रदायामध्ये घुसून इथे प्रदूषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेला मी ज्यावेळेला म्हणतो की वारकरी संप्रदाय हा सर्व धर्माचा आहे त्यावेळेला मात्र काही लोक म्हणतात नाही नाही वारकरी हा फक्त हिंदूंचा आहे आणि गर्वशेक हो वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण मग मला त्यांना सांगावं लागतं की अरे बाबा वारकरी संप्रदाय हा सर्व धर्माचा आहे किंबहुना वारकऱ्यांना जात धर्म नाही हा माझा विचार नाही तर हा वारकरी संतांनी सांगून ठेवलेला विचार आहे. तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की याता याती धर्म नाही विष्णुदासा. जात आणि धर्म हा विष्णुदासाला म्हणजे वारकऱ्यांना नाही अशा प्रकारचं सांगतात. मग तुकाराम महाराजला विचारलं महाराज हे जे तुम्ही सांगता की याता याती नाही धर्म नाही विष्णुदासा हे ठरवलं कोणी, तर मग तुकाराम महाराज त्याच्या उत्तरार्धामध्ये त्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात की निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. याता याती धर्म नाही विष्णुदासा आणि निर्णय हा ऐसा कोणाचा वेदशास्त्राचा. का तुकाराम महाराजांनी वेदशास्त्राची साक्ष काढली असेल, कारण त्यापर्यंत त्यावेळपर्यंतच्या सगळ्या भक्ती परंपरांच्या मध्ये जे काही सांगायचं ते वेदाने सांगितलेलं आहे, हे असं वेदाने सांगितलेलं आहे, अशा प्रकारची वेदाची साक्ष काढली जात होती. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा खर तर तुकाराम महाराज स्वतः सांगतात की वाचाया अक्षर मज नाही अधिकार, मला वेद वाचण्याचा अधिकार नाही एकीकडे सांगतात, पण ज्यावेळेला तुकाराम महाराजांना त्यांचा गाथाच बुडवण्याचा प्रयत्न हा तुमच्या याच्यामध्ये आलेला आहे असं ज्यावेळेला सांगितलं जातं त्यावेळेला तुकाराम महाराज मात्र छातीवर हात ठेवून सांगतात अरे तुम्ही वेद वाचले असतील, वेदाचं पठण केलं असेल, वेदच्या मिरवणुका काढल्या असतील, पण खऱ्या अर्थानं वेदाचा अर्थ जर कोणी समजून घेतला असेल तर तो आम्ही समजून घेतलेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आणि म्हणून वेदाची साक्ष काढूनच तुकाराम महाराज सांगतात की याता याती जात धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला जात आणि धर्म वारकऱ्यांना नाही. मग असं म्हटल्यानंतर उदाहरण सांगा, पुरावा द्या की कोण वारकरी संतांमध्ये आतापर्यंत कोणते संत होऊन गेले मुसलमान ते आम्हाला सांगा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. पण त्याचंही उत्तर मला द्यायची गरज नाही. का? कारण आमच्याला वारकऱ्यांना एक सांगितलेलं आहे की तुम्ही शक्यतो तुमचं काही मत मांडण्यापेक्षा तुमचे वारकरी संत काय म्हणतात तेच तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. आणि मग पुन्हा एकदा तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये सांगतात की वारकरी संतांमध्ये कोण कोण मुसलमान आहेत, कबीर लतीफा, कबीर मुमीन लतीफा मुसलमान नाव घेऊन सांगतात की हे मुसलमान आहेत. आणि शेख महम्मदांचं नाव माहिती नाही असं महाराष्ट्रामध्ये एकही माणूस आपल्याला सापडणार. याच्याही पुन्हा आणखी थोडस
आपल्याला मागे जाऊन सांगतो की वारकरी संत परंपरा ही जी काही चार खांबावर उभी आहे, म्हणजे आम्ही ज्ञानेश्वर महाराजाला नामदेव महाराजाला याचे इंजिनियर म्हणतो, ज्ञानेश्वर महाराजाचा पाया म्हणतो, एकनाथ महाराजाचा खांब म्हणतो, आणि या वारकरी संप्रदायाचा खांब म्हणून ज्या एकनाथ महाराजाकडे पाहिलं जातं त्या एकनाथ महाराजांची गुरु परंपरा आहे ती सुफी संत परंपरेशी जोडल्या गेलेली आहे. म्हणजे सुफी संत परंपरेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रवाह आहेत, त्याच्यामध्ये कादरी परंपरा जी आहे त्या कादरी परंपरेचे परंपरेपासून आमच्या नाथ महाराजाकडे ती परंपरा आलेली आहे. म्हणजे जे कादरी आहेत त्यांचे शिष्य हे जनार्दन स्वामी होते, आणि जनार्दन स्वामींचे जे शिष्य आहेत ते आमचे एकनाथ महाराज आहेत. कादरी परंपरेमधल्या जे आहेत त्याच्यामध्ये दोन होते, एक आमचे मोहम्मद जे शेख मोहम्मद आहेत यांचे वडील ते कादरी परंपरेचे पाईक होते, आणि इकडे जनार्दन स्वामी होते, आणि जनार्दन स्वामींनी मग एकनाथ महाराजाला अनुग्रह दिला. आता पुढे पुढे मग हे सगळं हळूहळू लपून एकनाथ महाराजांची ही दत्त परंपरेबरोबर असलेलं नातं जास्त ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. पण त्यांची जर आपण मूळ पाहायला गेलो तर चांद बोधले, कादरी परंपरेमधले चांद बोधले हे जनार्दन स्वामींचे गुरु आहेत, आणि आजही चांद बोधल्यांची समाधी हे दौलताबादचा जो किल्ला आहे त्या दौलताबादचा किल्ला ज्याला देवगिरीचा किल्ला वगैरे अलीकडे म्हटलं जातं औरंगाबादच्या जवळ आहे तो, तर त्याच किल्ल्यावरच जनार्दन स्वामी हे किल्लेदार म्हणून होते, आणि ते किल्लेदार असलेल्या जनार्दन स्वामीचे गुरु हे चांद बोधले होते. आजही चांद बोधलेंची समाधी या देवगिरीच्या पायथ्याशी आहे, आणि चांद बोधलेंची समाधी देवगिरीच्या पायथ्याशी असल्या आहे, आणि त्यांच्या जो काही त्यांचा स्मृती दिन असतो त्या स्मृती दिनाच्या निमित्तानं एकीकडे कव्वाल्यांचा कार्यक्रम असतो तर दुसरीकडे दिंडीचा कार्यक्रम असतो. म्हणजे वारकरी संत परंपरेचा इस्लामी सुफी संत परंपरेशी सुद्धा अशा प्रकारचं हे नातं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि अगदी सांगायचं झालं तर आतापर्यंत अनेक लथी शेख महम्मदांचं तर अनेक आपल्याला अभंग गायले जातात, एकही वारकरी फडा असा नसतो ज्याच्यावर शेख महम्मदाचे अभंग गायले जात नाही. शेख महम्मद स्वतः सांगतात ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे, या गोपाळांना असं केलं की त्याच्यामध्ये सोवळ ओळ कुठल्याही प्रकारचं नाही, की आटे केतकीच्या झाडा हात फुलला केवडा, अशा प्रकारचं या समाज व्यवस्थेमध्ये काही कितकी सारख्या काटेरी व्यवस्थेमधून जावं लागत असलं तरी या काटेरी व्यवस्थेमधून आपण जर आपली पायवाट केली त्या काटेरी व्यवस्थेमधून आपण चालत राहिलो तर एक दिवशी केवड्यासारखं सुंदर फुल आपल्याला सुगंध देऊ शकतं, अशा प्रकारचा विश्वास आमचे शेख महम्मद देत आहेत. तुम्ही म्हणाल महाराज हे सगळं ठीक आहे, हा सगळा इतिहास आम्हीही वेगवेगळ्या वेळेला ऐकलेला आहे, पण पूर्वी वारकरी संप्रदायामध्ये अनेक मुस्लिम संतांनी काम केल्याचं आपण सांगता ही गोष्ट खरी आहे, पण आज प्रत्येक मुसलमान हा दरोडेखोरच असतो, प्रत्येक मुसलमान हा दंगली करणारच असतो, प्रत्येक मुसलमान हा बॉम्बस्फोट करणारच असतो, प्रत्येक मुसलमान हा अतिरेकीच असतो, अशा प्रकारचं एका मुसलमान धर्माच्या विषयी अत्यंत कडवटपणानं सगळीकडे मत पेरलं जात असताना, अशा प्रकारच्या विषारी विचारांचा सगळीकडे प्रसार केला जात असताना आजच्या कालखंडामध्ये कुणी मुसलमान असा आहे का की जो वारकरी संप्रदायाचा विना खांद्यावर घेतो आणि तो विना घेऊन वारकरी संतांनी मांडलेला समतेचा विचार हा गावागावामध्ये मांडून सर्व समाज घटकाला एक करण्याचा प्रयत्न करतो, आज असा एक तरी मुसलमान कीर्तनकार आहे का असा सर्वांचा प्रश्न असेल. तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की आजही 22 मुसलमान कीर्तनकार खांद्यावर विना घेऊन हा वारकरी संतांचा समतेचा विचार, हा वारकरी संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार, हा वारकरी संतांचा डोळस विचार गावागावामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय फक्त हिंदूंचा नाही त्याच्यामध्ये अनेक मुस्लिम संतांनी सुद्धा काम केलेलं आहे. असं म्हटल्यानंतर आपल्यापैकी काही लोकांचा प्रश्न असा होईल की या ठिकाणी आणखी एका धर्माच्या बद्दल खूप अशा प्रकारचा द्वेष पसरवण्याचं काम केलं जातं, विशेषतः ख्रिश्चन धर्माच्या बद्दल, की त्यांच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या ज्या काही सेवा संस्था आहेत तर त्याच्यामध्ये लोकांचं सेवा करण्यापेक्षा लोकांचं धर्मांतर कसं करता येईल हाच त्याचा उद्देश असतो, अशा प्रकारचं ख्रिश्चन धर्माच्या बद्दल या ठिकाणी विचार पसरवण्याचं काम केलं जातं. अशा वेळेला ख्रिश्चन धर्माचा या वारकरी संप्रदायाशी काही संबंध आहे का असा आपल्याला प्रश्न पडेल. तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की आमचा जो पाचवा वेद आहे तो पाचवा वेद सरकारी खर्चानं प्रसिद्ध करून तो कमी किमतीत लोकांना उपलब्ध करून देण्याचं पहिल्यांदा काम कोणी केलं असेल
तर ते कुठल्याही हिंदू पंतप्रधानाने केलं नाही, हिंदू राजाने केलं नाही, हिंदू पाटलाने केलं नाही, हिंदू सावकाराने केलं नाही, तर ते काम एका ख्रिश्चन माणसाने केलेलं आहे आणि त्या ख्रिश्चन माणसाचं नाव आहे ग्रँट अलेक्झांडर. तर ग्रँट अलेक्झांडर यांचं नाव अनेकदा आपल्या परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना माहित आहे की मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून आपण ग्रँट अलेक्झांडर कडे पाहतो. मुंबई आपल्या इंग्रज आपल्या देशामध्ये आले, आज पिशवी घेतली आणि उद्या इथे पोहोचले आणि परवा आपल्याला सांगितलं की तुम्ही सगळेजण बाजूला व्हा, आम्हाला इथं राज्य कारभार करायचा आहे, असं घडलं नाही. तर इंग्रज या देशात आले, व्यापारी म्हणून आले, इथल्या संस्कृतीचा अभ्यास केला, इथल्या मातीचा अभ्यास केला, इथल्या ग्रंथाचा अभ्यास केला आणि ग्रँट अलेक्झांडर हे शिक्षण तज्ज्ञ होते, साहित्यिक होते आणि साहित्याची त्यांना खूप आवड होती आणि म्हणूनच इथल्या मातीमधलं साहित्य काय आहे हे त्यावेळेला ते जाणून घेऊ लागले. त्यावेळेला त्यांना इथल्या वेगवेगळ्या परंपरा दिसू लागल्या. मग त्यांनी कन्नडमधल्या आमच्या बसवेश्वरांचं जर वचन समजून घ्यायचं असेल तर एखाद्या कानडी माणसाला बोलवायचं आणि त्या कानडी माणसाला त्या कान ज्याला इंग्रजी येतं आणि कानडी येतं त्याला कानडीमध्ये तो बसवेश्वरांचं वचन वाचायला सांगायचं आणि मग ते आपल्या इंग्रजीमध्ये समजून घ्यायचं. आमच्या कबीर महाराजांचा एखादा दोहा समजून घ्यायचा असेल त्याला हिंदी येतं आणि ज्याला इंग्रजी येतं त्याला बसवायचं आणि त्याच्याकडून ती मांडणी त्या दोहा समजून घ्यायचा. आणि असं वेगवेगळ्या संतांचे साहित्य वाचत वाचत ज्या वेळेला ते आमच्या महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेला आमचा पाचवा वेद, आपल्या सर्वांना माहिती चारच वेद आहेत, महाराजांनी पाचवा वेद कुठून काढला बाबा, आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. तर चार वेद आपल्या सर्वांना माहित आहेत पण हे चार वेद हे पक्षपाती आहेत आणि म्हणून वारकऱ्यांनी पाचवा वेद स्वीकारला. पाचवा वेद म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा, हा वारकऱ्यांसाठी पाचवा वेद. पहिले चार वेद वारकऱ्यांनी तेवढे त्याच्याकडे का लक्ष दिलं नाही, कारण ते पहिले जे चार वेद आहेत हे पक्षपाती आहेत. मी थोडस अंडरलाईन करून जरा बोल्ड मध्ये सांगतोय की पहिले जे चार वेद आहेत ते पक्षपाती आहेत. आता आपल्या सर्वांना त्याच्यावर काही आक्षेप असू शकेल काही लोकांना, असं पक्षपाती कसं काय म्हणता, हा काही माझा आक्षेप नाही. मग सांगितल्याप्रमाणे हे वेद पक्षपाती आहेत हे मी नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनीच लिहून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेद ऐश्वर्यंत होय ठाई परिकृपनो आण नाही तो लागला कानी तिही वर्णाचाची. वेद ऐश्वर्यवंत आहेत पण ते कृपण आहेत. कृपण का आहेत, कारण ते तीन वर्गांना न्याय देतात आणि इतर लोकांच्या वर मात्र ते अन्याय करतात. अशा प्रकारचे हे तीन हे चार वेद आहेत पक्षपाती आहेत. म्हणून वारकऱ्यांनी त्या वेदांना जरा बाजूला ठेवून आपल्या हृदयाशी कवटाळला तो तुकाराम महाराजांचा गाथा. आणि हा तुकाराम महाराजांचा गाथा पहिल्यांदा सरकारी खर्चांना प्रसिद्ध कोणी केला असेल तर त्या ख्रिश्चन माणसानं ग्रँट अलेक्झांडरने केलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं काय घडलं हे, तर मग सांगितल्याप्रमाणे ग्रँट अलेक्झांडर वेगवेगळे साहित्य वाचत असताना तुकाराम महाराजांची गाथा त्यांच्या हातामध्ये पडली आणि एक 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 अभंग ते समजून घेऊ लागले. हे अभंग समजून घेत असताना त्यांच्या वाचनामध्ये तुकाराम महाराजांची गाथा आली आणि त्या गाथ्यामधला एक एक अभंग समजून घेत असताना त्यांच्या वाचनामध्ये अभंग आला की तुकाराम महाराज सांगतात की बाबा श्यामसुंदर महाराजांसारखं सुंदर अशा प्रकारचं टिळे टोपी लावून कीर्तन केलं तरी त्यांना संत म्हणता येत नाही. महाराज सांगतात नवतिते संत करिता कीर्तन सांगता पुराण नव्हती संत. कीर्तन सांगणारा संत नाही, पुराण सांगणारा संत नाही. मग तुकाराम महाराजांचा विचार, महाराज भगवे कपडे घालतात त्याला तरी संत म्हणता येईल ना. तुकाराम महाराज म्हणले भगवे कपडे घालणारा संत नाही असं नाही, पण कुणी फक्त भगवे कपडे घातले आणि मला संत म्हणायला लागला तर त्याला संत म्हणता येत नाही. आणि तसं जर संत म्हणायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात की गावातल्या सगळ्या कुत्र्यांना संत म्हणावं लागेल. मी नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणतात की भगवे तरी स्वान सहज वेश त्याचा आणि तेथे अनुभवाचा काय पंथ. अरे भगवे कपडे घातले आणि म्हणून कुणी स्वतःला संत म्हणा म्हणत असेल तर त्याला संत म्हणता येत नाही. पण तुम्हाला या बोगस संतांचे तुम्हाला सांगतो इतके प्रचारक असतात. काही काही लोक म्हणतात की आमचे बाबा एवढे श्रेष्ठ आहेत की 6 महिने गुहेत राहतात आणि एकच महिना बाहेर येतात आणि ज्यांचं भाग्य थोर आहे त्यांनाच दर्शन मिळत. तुम्हाला दर्शन म्हणत, ज्यांचं भाग्य थोर आहे त्यांनाच दर्शन मिळत. मग आपल्याला सुद्धा खूप जोर असतो कशाचा, थोर पण दाखवण्याचा. आणि मग आपल्याला वाटतं की आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि मग आपण त्या माणसाला म्हणतो की अरे बाबा तुम्ही शिष्य आहात आमचं बाबाशी दर्शनाचं जरा बघा ना. ते म्हणतात छे असं कोणालाही दर्शन मिळत नाही. ज्यांचं भाग्य थोर असेल त्यांनाच ते दर्शन मिळेल. आणि मग असं आपली उत्सुकता ताणल्या गेल्यानंतर मग ते हळूच म्हणतात की आता तुम्ही एवढे मागे लागलेले आहात तर एक काम करा, आमच्या बाबाच्या आश्रमासाठी एवढी एवढी देणगी द्या आणि मग मी तुम्हाला दर्शनासाठी नेतो. तुकाराम महाराजला विचार, महाराज त्यांचे बाबा मला 2 लाख रुपये त्यांच्या आश्रमाला दर्शनाचं मागतात आणि मग दर्शन देतात तर त्यांच्या दर्शनाला जाऊ का. तुकाराम महाराज म्हणले त्यांच्या दर्शनाला 2 लाख रुपये देऊन जाण्यापेक्षा जाण्याचं एवढं मोठेपण काय आहे,
तर तो माणूस सांगतो की बाबा हे सहा महिने गुहेत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात की अरे बाबा सहा महिने गुहेत राहतात म्हणून जर कोणाचं दर्शन 2 लाख रुपये घेऊन द्यायचे असेल तर त्याच्यापेक्षा उंदराचं घेणं. उंदीर तर 12 महिने गुहेमध्ये राहतात, मग त्याचं दर्शन घे. मग महाराजाला चल महाराज तुम्ही गुहेत राहणाऱ्याला संत म्हणत नाही, तुम्ही कीर्तन सांगणाऱ्याला संत म्हणत नाही, मग जगात संत नाहीच का? आणि मग तो प्रसिद्ध अभंग आपल्या सर्वांच्या जिभेवर असणारा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. अशा प्रकारचं जे ज्याच्यामध्ये रंजल्या गांजल्यांची सेवा करण्याची भूमिका आहे तो खरा संत आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि मग हा अभंग ज्यावेळेला ग्रँड अलेक्झांडर वाचतात त्यावेळेला त्यांना भारावून जातात की गोरगरिबांची दीन दुबळ्यांची सेवा करण्याचा खऱ्या अर्थानं जगामधला हा एकमेव संत आहे असं म्हटून ग्रँट अलेक्झांडर हे तुकाराम महाराजची गाथा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतात. आणि 1868 साली 24,000 रुपये खर्च करून तुकाराम महाराजांचा हा ग्रंथ प्रसिद्ध करून लोकांना उपलब्ध करून देतात. म्हणजे वारकरी संतांचा मुख्य विचार लोकांपर्यंत घेऊन जाणारा तुकाराम महाराजचा गाथा ही ख्रिश्चन माणूस प्रसिद्ध करतो, म्हणजे ख्रिश्चन माणसांनी सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाशी नातं जोडून घेतलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. म्हणून वारकरी संप्रदाय सर्व जातीचा आहे, सर्व धर्माचा आहे. म्हणजे जातीवरून, धर्मावरून, वंशावरून भेदभाव करू नये हे जे संविधानाच्या 15व्या कलमामध्ये म्हटलेलं आहे तेच आमचे वारकरी संत एवढे दिवस सांगतात. काय सांगतात? की यारे यारे लहान थोर आणि भलते याती नारी आणि नर. या ठिकाणी आपल्याला फक्त पुरुष नाही सांगितलं तर नारी आणि नर, स्त्री आणि पुरुष दोघेही या सांगितलंय. म्हणजे दोघाला जेंडर इक्वॅलिटीचा जो अधिकार हा संविधानाने दिलेला आहे तो वारकरी संतांनी 700 वर्षापूर्वी दिला. आजही आम्हाला आरक्षण वगैरे महिलांना मिळालंय, पण आरक्षण मिळालं असलं तरी अजूनही सर्वसामान्य स्त्रीला प्रत्यक्ष नेतृत्व करायला मिळत नाही. पण 700 वर्षापूर्वी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्यावेळेला हा वारकरी संप्रदायाचा खेळ मांडला त्यावेळेला त्याचं नेतृत्व करण्याची, तिथल्या संयोजन करण्याची जे अध्यक्षपद होतं ते आमच्या जनाबाईकडे दिलं. आणि मग जनाबाई सर्वांना सांगते की नामदेवा आज कीर्तन तुम्ही करा आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या मागे तुम्ही चाल म्हणा. अशा प्रकारचं महिलांना सक्षमीकरण करण्याचा, महिलांना नेतृत्व करण्याचा, महिलांना समाजात समान अधिकार देण्याचा, देण्याची जी भूमिका आहे ती आपल्याला वारकरी संतांनी घेतलेली दिसते आणि तीच आमच्या संविधानाने इकडे घेतलेली दिसते. खर तर संविधान, भारतीय संविधान एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे की भारतीय संविधानाच्या एवढं आपण फार पुढारलेली पुढारलेली सुधारणावादी झालेली सुधारणा झालेली अशा प्रकारची जी अमेरिका म्हणतो त्या अमेरिकेचं संविधान सुद्धा भारतीय संविधानाच्या एवढं मजबूत नाहीये, इतकं प्रगल्भ नाहीये. कशावरून नाही? कारण आमच्या संविधानाने ज्या दिवशी संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950 साली त्याच दिवशी इथल्या सर्व जातीच्या सर्व धर्माच्या स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला. पण अमेरिकेचं संविधान तयार झाल्यानंतर तिथल्या संविधानाने तिथल्या महिलांना मतदानाचा हक्क दिलेला नव्हता. तो मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी अमेरिकेतल्या महिलांना जवळजवळ 27 वर्ष संघर्ष करावा लागला आणि 27 वर्षाच्या संघर्षानंतर तिथल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. आमच्या इथे मात्र ज्या दिवशी संविधानाने निर्माण झालं त्याच दिवशी महिलांना मतदान करण्याचा, निवडणूक लढण्याचा, खासदार होण्याचा आणि ह्या अधिकार दिल्यामुळेच या देशामधली सर्व महत्वाची पदं आमच्या महिलांनी त्या ठिकाणी त्या महिलांनी भूषवलेली आहे. अमेरिकेचं संविधान आपण एवढं प्रगल्भ म्हणतो, तिथले लोक एवढे पुढारलेले म्हणतो, पण आज 21व्या शतकामध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अद्यापही अध्यक्ष महिला होऊ शकलेली नाही. त्यावेळेला हिलरी क्लिंटन यांनी चांगल्या तऱ्हेचे प्रयत्न केले, त्यांना चांगल्या तऱ्हेचा त्या ठिकाणी प्रतिसादही मिळाला, तरी अजून अध्यक्ष होता आलेला नाही. बघा किती फरक येतो. आणि आमच्या इथे मात्र भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे इथल्या महिलांना या देशामध्ये असलेलं प्रत्येक हे पद त्या ठिकाणी भूषवण्याचा मान मिळालेला आहे. इथलं राष्ट्रपती पद हे खूप संविधानिक दृष्ट्या महत्वाचं आणि प्रमुख पद मानलं जातं. त्या राष्ट्रपतीपदी बसण्याचा मान आमच्या महाराष्ट्राच्याच कन्या असणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांना मिळाला, संविधानाने दिलेला अधिकार आहे. दुसरं पंतप्रधान पद ह्या सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारं पद असतं, या पंतप्रधान पदी बसण्याची मान सुद्धा आमच्या इथल्या इंदिरा गांधी या एका महिलेला मिळाला. आणि इंदिरा गांधी एवढ्या खंबीर पंतप्रधान, एवढ्या मजबूत पंतप्रधान की ज्या वेळेला
ज्या ज्या भूमिका घेण्याची गरज पडेल त्यावेळेस त्याची कणखर भूमिका घेतली. एकच उदाहरण फक्त सांगतो इंदिरा गांधीच्या कणखरपणाचं. हे पाकिस्तान आपल्या बरोबर ज्यावेळेपासून तुटलं त्यावेळेपासून काही ना काही कागाळ्या करत असतात. आजही त्या सगळ्या सुरू आहेत. पण पाकिस्तानच्या ज्या वेळेला कागाळ्या वाढल्या त्यावेळेला इंदिरा गांधींनी केवळ सर्जिकल स्ट्राईक करून त्याचे ढोल वाजवले नाहीत. सर्जिकल स्ट्राईक केल्याचा काही फक्त डांगोरा नाही पिटला. ज्यावेळेला पाकिस्तानने सारख्या म्हणजे कागाळ्या करायला सुरुवात केलं त्यावेळेला खटकन पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले. आणि आम्ही परत जर तुमची आमच्याशी वेगळ्यापणाने वागण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आणखी धडा शिकवू शकतो. अशा प्रकारची जरब निर्माण करण्याचं काम त्या एका महिला पंतप्रधानाने केलं. आणि त्या महिलेला हा अधिकार जो दिलेला आहे तो आमच्या संविधानाने दिलेला आहे. म्हणजे राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील, पंतप्रधानपदी इंदिरा गांधी, जे लोकसभा आणि विधानसभा इथले सभागृह आहेत या सभागृहाच्या प्रमुखपदी बसण्याचा सुद्धा पीठासनावर बसण्याचा सुद्धा अधिकार आमच्या संविधानाने मीरा कुमारी असतील, सुमित्रा महाजन असतील यासारख्या महिलांना दिला. आणि आपण वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसल्याचं तर आपण अनेक महिलांना पाहू शकतो. हे आमच्या संविधानानं महिलांना दिलेला अधिकार आहे. अशा प्रकारचा महिलांना अधिकार पोहोचवण्याचा जो विचार आहे 700 वर्षांच्या वारकरी संतांनी मांडला. वारकरी संत परंपरेमध्ये आता महिलांना मगाशीच मी म्हणालो की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण मिळालं. पण आपण 700 वर्षापूर्वीचा वारकरी संप्रदायाचा इतिहास पाहिला तर जितके संत आहे त्याच्या 50% महिला आम्हाला दिसून येतात. पण या संता महिला संतांमधली एकही खासदाराची मुलगी नाहीये, एकही पंतप्रधानाची मुलगी नाहीये, एकही पाटलाची मुलगी नाहीये, एकही सावकाराची मुलगी नाहीये. समाजाच्या शेवटच्या घटकामधल्या महिलांना या ठिकाणी तो अधिकार मिळालेला आहे व्यक्त होण्याचा, आपलं मत मांडण्याचा. जे संविधानानं अधिकार दिलाय आमच्या महिलांना मिळाला ना. आमची जनाबाई, आमची सोयराबाई, सोयराबाई तर गावकुसा बाहेर राहणारी पण तिला सुद्धा संतपद बहाल करण्याचं औदार्य या वारकरी परंपरेने या प्रबोधन परंपरेने दिलेलं आहे. एखाद्या वेळेला दाशीचं काम करणारी जनाबाई, गावकुसा बाहेर राहणाऱ्या आमच्या सोयराबाई यांनाही एखाद्या वेळेला संतपद देताना फार लोकांना वेगळं वाटणार नाही. पण एक घटक समाजामधला असा आहे की त्यांच्याबद्दल कायमचं तिरस्कारांना पाहिलं जातं, तो घटक म्हणजे वेशा. पण वेशाच्या मुलीला सुद्धा संतपद देण्याचं औदार्य हे वारकरी संप्रदायाने दाखवलं. आणि आमची कानोपात्रा ही संत होऊ शकली. आणि काय ह्या खंबीर आहेत त्या स्त्रिया, अशा लेच्यापेच्या नाही आहेत त्या. खरं तर स्त्रिया ह्या खूप नाजूक असतात, स्त्रिया ह्या खूप अशा अबला असतात वगैरे अजूनही आमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो, केला जातो. पण मी खऱ्या अर्थानं सांगतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता फिरत असल्यामुळे पाहतो की खऱ्या स्त्रिया एवढं पुरुष खंबीर नाहीत. स्त्रिया ह्या स्त्रिया जेवढं काम करतात तेवढे पुरुष काम करत नाहीत. आता गेले 1.5 वर्ष मी कोरोनामुळे गावाकडे आहे आणि पाहतो की आमच्या सगळ्याच्या शेतामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत. पुरुषाच्या अगोदर उठलेल्या असतात, स्वतः त्या आंघोळ करतात, मग नवऱ्याला आंघोळीला पाणी ठेवतात, मग नवरा आईचा आंघोळ करतो, मग त्या पटकन बाहेर येतात, स्वयंपाक सगळा करतात, नवऱ्याला जेव घालतात, आपण त्याच्यानंतर जेवतात, पुन्हा डबा भरतात, त्याला बांधून देतात, पुन्हा शेतावर जातात, शेतावर दिवसभर त्याच्याबरोबर काम करतात आणि पुन्हा रात्रीचा सगळा स्वयंपाक केल्यानंतर तो आयता जेवायला बसतो शेतकरी. आणि मग महिला त्याचं जेवण झाल्यानंतर सगळं आवरून पुन्हा येतात. किती कष्ट आहे त्यांच्या. इतकंच नव्हे तर आमच्या काम करणाऱ्या महिला जर नवरा बायको नोकरी करणार असते तर दोघी स्त्री बनवत असते आणि दोघही कामावर जातात. आणि संध्याकाळी आल्यानंतर जो काही काम करणारा ऑफिसर आहे तो बूट काढून लुंगी किंवा बरमोडा घालून लांब पाय करून टीव्ही समोर बातम्या बघत बसत असेल, त्यावेळेला आमची ही काम करून आलेली अधिकारी महिला आहे ती किचनमध्ये जाऊन पोळ्या लाटत असेल एवढं त्या काम करतात. आणि खंबीरपणाच्या बद्दल सांगू, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आणखीन एक अनुभव सांगतो. या महाराष्ट्रामधला फिरत असताना मला असं जाणवतंय आणि पत्रकार म्हणून सुद्धा मला ती माहिती आहे की या महाराष्ट्रात 2014 ते 2019 पर्यंत जवळजवळ 35,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्याच्या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. परंतु पुरुष शेतकरी आत्महत्या करत असताना त्या महाराष्ट्रात मी फिरतो, एकाही महिलेनं अजून मला संसार झेपत नाही, आत्महत्या केलेली नाही. उलट पुरुष गेल्यानंतर त्या महिला तितक्याच खंबीरपणे उभा राहिल्या, आपल्या मुलांना तयार केलं आणि त्यांना अधिकारी बनवलं, चांगल्या प्रकारचं अशा प्रकारचं शिक्षण दिलं आणि त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम या महिलांनी केलं. इतक्या महिला आमच्या या देशामधल्या कणखर आहेत आणि हा कणखरपणा आमच्या संत परंपरेमधल्या महिलांमध्ये सुद्धा दिसतो. एकच उदाहरण सांगतो, आमच्या जनाबाई ज्ञानेश्वराधी चारी भावंडांनी एका वर्षामध्ये समाधी घेतली. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या महाराजांनी समाधी घेतली, सासवडला सोपान काकांनी समाधी घेतली, मुक्ताई नगरला मुक्ताबाईंनी समाधी घेतली आणि निवृत्तीनाथाने त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली. चारी भावंड जे वारकरी संप्रदायाच्या नेतृत्वामध्ये प्रमुख होते त्यांनी समाधी घेतली. आमचे गोरोबा काका आणि सावता महाराज हे वय परत्वे
त्यांचं निर्वाण झालं. आमचे चोखोबा महाराज हे भिंतीखाली त्या ठिकाणी सापडून त्यांचं निर्वाण झालं आणि नामदेव महाराज हा वारकरी संतांचा विचार घेऊन पंजाबमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि ते तिकडे पंजाबमध्ये पोहोचलेले असताना इथला वारकरी संप्रदाय सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या जनाबाईने केलेलं आहे. पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एखादी महिला जर जास्त काम करू लागली तर मग तिचं जे काही सगळं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व आमच्या पुरुष प्रधान संस्कृतीला सहन होत नाही आणि मग हे संस्कृतीला सहन होत नाही त्यावेळेला मग आम्ही त्या महिलेला कमी लेखण्यासाठी ज्यावेळेस त्या कामावर बोट ठेवता येत नाही ज्यावेळेस त्या कर्तृत्वावर नाव ठेवता येत नाही मग आम्हाला तिला कमी लेखण्यासाठी एकच जागा असते ते तिचं राहणीमान किंवा त्याचं चारित्र्य. मग तिच्या राहणीमानावर टीका केली जाते. आमच्या जनाबाईच्या ज्यावेळेला हे सगळं नेतृत्व करू लागली तेव्हा तिच्यावर अशीच टीका करण्यात आली काय जनाबाई आहे रस्त्यानं चालते पदर नीट नसतो कधी खांद्यावर पदर टाकलेला असतो कधी कशीही चालते. हे सगळं जनाबाईनं ऐकून घेतलं आणि एक दिवशी चौकात उभी राहिली आणि चौकात उभी राहून जनाबाईने सांगितलं डोईचा पदर आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईल. माझ्या डोक्याचा पदर नुसता बाजूला पडला म्हणून सांगू नका मी खांद्यावर घेतलाय आणि नुसतं घरात नाही बसणार बाजारातून जाईल तुम्हाला काय करायचं असेल करा. इतकंच नव्हे तर त्यावेळेला सांगितलं की महिलांना कीर्तन करण्याचा अधिकार नाही महिलांना टाळ घेण्याचा अधिकार नाही असं ज्या वेळेला जनाबाईला सांगितलं त्यावेळेला जनाबाईने तितक्याच कणखरपणे सांगितलं हातामध्ये टाळ खांद्यावरी विना आणि आता माझ मना कोण करी. अरे मी हातामध्ये टाळ घेतलेला आहे खांद्यावर विना घेतलेला आहे मला तुम्ही मनाई करणारे कोण आहात. अशा प्रकारचा खडा सवाल तत्कालीन व्यवस्थेला विचारण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या जनाबाईने केलं. आणि अशी ही जनाबाई आमच्या वारकरी संप्रदायामध्ये उभी राहिली. या संतांना सन्मान देण्याचं काम या महिलांना सन्मान देण्याचं काम आमच्या वारकरी संतांनी केलं. म्हणून जेंडर इक्वॅलिटी किंवा स्त्रियांना सन्मान देण्याची जी भूमिका आहे ती आपल्याला वारकरी संतांच्या ह्या परंपरेतून दिसते आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला संविधानानं या सर्व महिलांना दिलेल्या सारखेपणाचा अधिकार आहे. म्हणजे जन्मावरून स्त्री आहे म्हणून तिला कमी लेखू नका हा अधिकार देण्याचं काम हे संविधानाने केलंय त्याचाच जागर आमच्या वारकरी संतांनी केलाय. म्हणजे स्त्री पुरुष समानता आली जातीय समानता आली धार्मिक समानता आली हे समानतेचं जे काही भूमिका आहे संविधानानं मांडलेली आपण पाहतो. आता समानते खूप असं बोलण्यासारखं आहे पण वेळेची मर्यादा लक्षात घेता समानतेचा मुद्दा आपल्याला पटला असेल असं लक्षात घेऊन पुढे मी आता पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहे की समता दिली त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय आपला समता स्वातंत्र्य मत मांडण्याचं व्यक्त होण्याचं तुमच्या फिरण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते वारकरी संतांनी त्याचाही जागर केला. खर तर नामदेव महाराजांच्या अगोदर कीर्तन करण्याचा अधिकार हा सर्वसामान्य माणसाला नव्हता. कीर्तन करण्याची जी काही परंपरा आहे किंवा कीर्तन करण्याचा जो अधिकार आहे तो विशिष्ट घटकालाच होता. आजही ते कीर्तन आहे ज्याला नारदीय कीर्तन म्हणतात. ते नारदीय कीर्तन आजकालही पुण्यामध्ये सदाशिवपेठ आणि आमच्या मुंबईला डोंबिवली आणि विलेपार्ले या ठिकाणी होत कित्येक कीर्तन होतात. काय ते नारदीय कीर्तन परंपरा आहे. नारदीय कीर्तन परंपरेमध्ये असं असतं की मध्ये कीर्तनकार उभा असतो डाव्या बाजूला पेटीवाला असतो उजव्या बाजूला तबलेवाला असतो आणि जे काही ज्ञान द्यायचंय ते एकट्याने द्यायचं आणि बाकीच्या सगळ्यांनी फक्त ऐकून घ्यायचं. रामदेव महाराजांनी ही कीर्तन परंपरा बाजूला सारली आणि वारकरी परंपरा सुरू केली. आता वारकरी कीर्तन परंपरा आपल्या सर्वांना माहिती आहे की वारकरी कीर्तन परंपरेमध्ये इकडे 525 टाळकरी असतात तिकडे 525 टाळकरी असतात आणि मध्ये कीर्तनकार उभा असतो आणि कीर्तनकाराने जर एखादा विषय मांडत असेल तर त्याला अनुरूप एखादं प्रमाण देण्याचा अधिकार हा आमच्या संतांनी दिला आणि त्यातूनच भूमिका आली की सकळाशी ते आहे अधिकार. पहिल्यांदा हा अधिकार नव्हता उद्धरून जाण्याचा अधिकार नव्हता तर भक्ती करण्याचा ज्ञान मिळवण्याचा अधिकार नव्हता. तिथे वारकरी संतांनी सांगितलं सकळाशी ते आहे अधिकार सगळेजण इथं भक्ती करू शकतात सगळेजण आपलं मत मांडू शकतात आणि म्हणून गावकुसा बाहेरानं आमचे सोयराबाई अभंग लिहू शकली. सोयराबाईचे अभंग तर खर तर खूप सांगण्यासारखं आहे की आज जे काही विटाळ वगैरे सांगितलं जातं ना की त्या देवाला बसू नये त्या देवाकडे जाऊ नये असं जे सांगितलं जातं त्या विटाळ मानला जातो. त्या विटाळावर 700 वर्षापूर्वी सांगितलं की हा विटाळच जर तुम्हाला नसता तर तुमचा जन्म कुठे झाला असता हे आमचं खणकावून सांगणारी सोयराबाई आहे. आणि म्हणून या वारकरी संतांनी अशा प्रकारचा समतेचा विचार देण्याबरोबर डोळस विचार देण्याचं सुद्धा ठिकाणी काम केलं आहे आणि मग सोयराबाई सारखी गावकुसा बाहेर राहणारी स्त्री सुद्धा आपलं मत व्यक्त करण्याचं तिला स्वातंत्र्य मिळालं. सुखोबा महाराज स्वातंत्र्य मिळालं अर्थात त्याचा त्यांना त्रास झाला नाही असं नाही. सुखोबा महाराज अभंग लिहू लागले सोयराबाई अभंग लिहू लागली त्यावेळी तिथल्या व्यवस्थेला कसं सहन होईल आणि जनाबाई अभंग लिहू लागली तिथल्या व्यवस्थेला कसं काय सहन होईल आणि मग त्या व्यवस्थेने कधी जनाबाईवर
देवाचे कांबळ चोरल्याचा आधी आळ घालून तिला मारहाण केली, तर कधी चोखोबा महाराजांना देवाचा हार चोरला म्हणून मारहाण केली. पण हा सगळा त्रास सहन करून सुद्धा या लोकांनी आपली मतं मांडली आणि ती मतं मांडण्याचं स्वातंत्र्य हे वारकरी चळवळीने आपल्याला दिल्याचं दिसतंय. म्हणजे समता स्वातंत्र्य ह्या दोन्ही गोष्टी ह्या वारकरी परंपरेने मांडण्याचा सुरुवात केली. तिसरं आहे बंधुत्व. बंधुत्वाची जी भूमिका आहे ते आपल्याला सर्वांना दिसते वारकरी संप्रदायामध्ये. कधी दिसते? याच वारीच्या कालखंडामध्ये. आपण किती जिव्हाळा आहो, कुठे 5-25 हजार लोक, 10-15 हजार लोक एकत्र आले तर त्या लोकांच्या मध्ये किती ढकला ढकले, किती भांडा भांडी होते. आता मी मुंबईमध्ये राहतो आणि अलीकडे एक नवीन सण निघाला 31st, ते 9 वर्ष साजरं करण्यासाठी चौपाटीवर प्रत्येक चौपाटीवर 5-25 हजार लोक जमतात. तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये किमान 100 तक्रारी दाखल होतात की कुणी मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला, कुणी माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहिलं, कुणी मला चुकीचा अशा प्रकारचा वागण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या 101 तक्रारी 25 हजार लोक 4 तास एकत्र आले तर होतात. पण 22 दिवसाचा प्रवास आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर होतो. या 22 दिवसाच्या प्रवासामध्ये अनेक आमच्या माता भगिनी उघड्यावर आंघोळ करतात, तरी एकाही महिलेला वाटत नाही की माझ्याकडे कोणतरी चुकीच्या दृष्टीने बघताय, माझ्याकडे कोणतरी चुकीच्या ठिकाणी मला स्पर्श केलेला आहे अशी एकाही महिलेची तक्रार नसते. एवढे सगळे वारकरी तिथे सर्व जात धर्म पंथ विसरून कोणीच कोणाला जेवायला बसल्यानंतर तू कुठल्या जातीचा आहेस, तू कुठल्या धर्माचा आहेस, तू कुठल्या पदावर आहेस, गरीब श्रीमंत हे सगळे भेद विसरून तिथे एकोपा आल्याचं दिसतं. आणि हा एकोपा, हा हे बंधुत्व जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संविधानामधल्या स्वातंत्र्य आणि समतेला सुद्धा अर्थ उरणार नाही असं मी म्हणत नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर संविधान सभेच्या अखेरच्या भाषणामध्ये त्यांनी ह्या बंधुत्वाबद्दल खूप अधिक माहिती किंवा अधिक भाष्य त्याच्यावर केलेलं आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जोपर्यंत समाजामध्ये बंधुत्वाचा ओलावा निर्माण होणार नाही तोपर्यंत समतेला आणि स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. आणि जर बंधुत्व निर्माण झालं नाही तर समता मिळवण्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करावा लागेल, हे बाबासाहेबांचं वाक्य. आणि आपण पाहतो की बंधुत्वाचा हा सर्वोत्कृष्ट आविष्कार आपल्याला वारीमध्ये कसा दिसतो, कसा दिसतो वारीमध्ये, तर या 22 दिवसाच्या प्रवासामध्ये पोलीस असतात पण कुठेही पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत नाही. जिथे पोलिसांना हस्तक्षेप न करता जेवण वेळेवर होतात, आरती वेळेवर होते, प्रवास वेळेवर होता, दर दिवस मुक्काम बदलला तरी कोणाच्या मुक्कामाच्या ठिकाणाबद्दल तक्रार होत नाही, हा बंधुत्वाचा ओलावा आहे. आणि या बंधुत्वाच्या ओलाव्यामधूनच ही वारी पुढे जाते. आणि म्हणूनच हे बंधुत्वाचं जे महत्व आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेलं आहे. संतांनी मांडलेला हा बंधुत्वाचा विचार हाच पुढे संविधानामध्ये आलेला आहे. अगदी संत साहित्यामध्ये सुद्धा पाहायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान हा बंधुत्वाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. या जगामधल्या सर्व जीवांचं एकमेकाशी मैत्र झालं पाहिजे अशा प्रकारचं मागणं हे ज्ञानेश्वर महाराज मांडतात, मत ज्ञानेश्वर महाराज मांडतात. खर तर पसायदान हे ज्ञानेश्वरी मधून आलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरी हा काही स्वतंत्र ग्रंथ नाही, तो गीतेवर आधारित आहे. पण गीतेवर आधारित ज्ञानेश्वरी असली आणि ते पूर्ण झाल्यानंतर जे काही पसायदान मागितलेलं आहे ते पसायदान गीतेचं तत्वज्ञान वेगळं आहे आणि पसायदानामधलं तत्वज्ञान वेगळं आहे. असं म्हटल्यानंतर अनेक लोकांच्या भुवया उंचवल्या जातील. असं कसं काय होईल की गीतेवर भाष्य करणारे ग्रंथ आणि त्याच्यापेक्षा वेगळं मत पसायदानामध्ये कसं काय येऊ शकेल? मी तुम्हाला सरळ त्याचा अर्थ सांगतो ना, स्पष्ट तुमच्या समोर मांडतो. गीतेचं तत्वज्ञान काय आपल्या सर्वजणालाच माहिती नाही असं नाही, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. गीता काय सांगते? गीता की परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. भगवंत स्वतः सांगतात की मी साधूंचं रक्षण करतो आणि दुर्जनांचा नाश करतो. म्हणजे भगवंताकडे काय आहे? साधू आणि दुर्जन अशा प्रकारचा भेदभाव आहे. बरं, साधू कोण ठरवायचा आणि दुर्जन कोण ठरवायचा? तर हेच पुन्हा ठरवणार, त्यांचं तेच ठरवणार. म्हणजे हा भेदभाव आहे. पण ज्ञानेश्वर महाराज मात्र पसायदान मागत असताना साधूंना मारून टाका म्हणत नाहीत. ते असं नाहीत पसायदान मारत की आता विश्वात्मके देवे आणि जे दुष्ट आहे ते सकाळपर्यंत मरून जावे. गीतेप्रमाणे म्हणायचं असलं तर मांडायचं असतं तर असं मांडावं लागलं असतं. पण ज्ञानेश्वर महाराज असं नाहीत म्हणत. जे खळांची व्यंकटी सांडो, जे दुष्ट आहेत त्यांचा दुष्टपणा संपला पाहिजे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सर्व लोकांचे एकमेकाशी मैत्र जुळावेत, त्यांचा दुष्टभाव नाहीसा व्हावा, हा बंधुत्वाचा विचार आपल्या पसायदानामध्ये दिसतो. आणि त्याच्याही पेक्षा
उंची गाठलेली आहे त्यांच्या तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. या जगामधल्या कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये हे वर्म आहे. आणि कशाचं वर्म आहे? तुकाराम महाराज म्हणतात पूजनाचं वर्म आहे. आता हे पूजनाचं जे वर्म आहे हे सांगत असताना तुकाराम महाराजांनी वर्म विष्णूच्या पूजेचं नाही म्हटलं, वर्म विठ्ठलाच्या पूजेचं नाही म्हटलं, वर्म अल्लाच्या पूजेचं नाही म्हटलं, वर्म येशूच्या पूजेचं नाही म्हटलं, वर्म बौद्धाच्या पूजेचं नाही म्हटलं, तर काय म्हटलंय? वर्म सर्वेश्वर. म्हणजे ज्याचा जो ईश्वर असेल त्या ईश्वराच्या पूजेचं वर्म काय असेल? तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर, म्हणजे कोणाचाही मत्सर घडू नये. ही अशा प्रकारची जी भूमिका आहे ती संतांची आहे. म्हणजे हा बंधुत्वाचा आविष्कार आहे. समता स्वातंत्र्य बंधुत्व या विचाराचा जो जागर केला तो संविधानामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलेला आहे. सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे ती सामाजिक न्यायाची भूमिका सुद्धा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले या अभंगातून दिसते. आणि ज्या प्रकारचा हा जागर समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा केलेला आहे संविधानामध्ये तोच जागर संतांनी केलेला आहे. खरं तर संविधानाच्या कलम 51 मध्ये आतापर्यंत आपल्याला अधिकार सांगितले पण कर्तव्य सांगितलेले आहेत. आणि त्या कर्तव्याच्या मध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन कसा बाळगला पाहिजे, आपण स्त्रियाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या कशा नाकारल्या पाहिजेत याची त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. तो विचार सुद्धा संतांनी या ठिकाणी खूप मांडलेला आहे. परंतु आता वेळेची मर्यादा लक्षात न घेता मी अनेक वेळेला याच व्यासपीठावरून वारकरी संतांनी अंधश्रद्धेबद्दल काय काय जागर केलेलं आहे आणि महाराजांनी मला वाटतंय काल त्याच्यावर चांगल्या प्रकारे भाष्य केलं असेल. आणि म्हणून वारकरी संतांनी अंधश्रद्धेच्या विषयी जो जागर केला आहे तोच संविधानामध्ये कलम 51 मध्ये आपल्या कर्तव्यामध्ये आलेला आहे. आणि म्हणून समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय आणि आपली कर्तव्य याच्यामध्ये जी सगळी भूमिका मांडलेली आहे संतांनी त्याच भूमिकेचं प्रतिबिंब आपल्याला संविधानामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून मी या ठिकाणी जेवढे जॉईन झालेले लोक आहेत त्या सगळ्या जॉईन झालेल्या लोकांना आवाहन करील की जर तुम्ही वारकरी असाल, जर तुम्ही ज्ञानेश्वरीचा आदर करत असाल, जर तुम्ही तुकारामांच्या गाठीचा आदर करत असाल तर तितकाच आदर आपण भारतीय संविधानाचा केला पाहिजे. माझं असं म्हणणं ऐकल्यानंतर काही लोक म्हणतील की महाराज आज एवढी विषमता वाढलेली आहे, प्रत्येक माणसाबद्दल द्वेष निर्माण केला जातोय, प्रत्येक जातीबद्दल द्वेष निर्माण केला जातोय, प्रत्येक धर्माबद्दल द्वेष निर्माण केला जातोय, आणि अशा द्वेषमूलक वातावरणामध्ये आपण सांगता की समता पाळावी तर हे कसं काय शक्य आहे असा निराशेचा सूर आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. त्याच्यासाठी मी एक छोटी शिशिनीची गोष्ट सांगून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहे. एका जंगलाला आग लागलेली असते आणि त्या वनव्यामध्ये सर्व अशा प्रकारचं जळून जायला लागतं, तेव्हा सर्व प्राणी एकत्र येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करतात. हाती आपल्या सोंडेतून पाणी आणतो, कुंट आपल्या पाठीच्या कण्यातून पाणी आणतो, वाघ आपल्या तोंडातून पाणी आणून टाकतो. याच वेळेला एक छोटीशी चिमणी आपल्या छोट्याशा चोचीमध्ये दोन थेंबांते आगीवर टाकते, पुन्हा नदीवर जाते, पुन्हा दोन थेंबांते, पुन्हा आगीवर टाकते, चिमणी घामाघूम होते. एवढा मोठा वनवा लागलेला आहे आणि चिमणी दोन थेंब पाणी आगीवर टाकते हे सगळं पाहिल्यानंतर त्या हातीला सुद्धा हसू येतं आणि हाती त्या चिमणीला म्हणतो, चिमणी बाई आग एवढा मोठा वनवा लागलेला आहे आणि अशा कालखंडामध्ये तुझ्या या दोन थेंब पाण्याने हे आग विझणार आहे का? चिमणीने जे दिलं उत्तर आहे साथीने तो उत्तर फार महत्वाचं आहे आणि ते उत्तर आपल्या प्रत्येकानं आपल्या काळजात करून ठेवले पाहिजे. चिमणी म्हणते, हाती दादा मला माझ्या शक्तीची मला माझ्या मर्यादा माहीत आहेत, माझ्या दोन थेंब पाण्यानं आग विझणार नाही मला पूर्ण माहित आहे. आणि हाती दादा ज्यावेळेला या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. आपल्या या ठिकाणी सर्व उपस्थित असणाऱ्या लोकांना मी एकच आवाहन करील की आपण सर्वजण इथून लिहू होताना एक मनाशी संकल्प करा की ज्या वेळेला या देशाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव विषमता पसरवणाऱ्यांच्या आदीत नसेल, त्या माझं नाव अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांच्या आदीत नसेल, माझं नाव इथे भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या यादीमध्ये नसेल. तर या देशाला मजबूत करण्यासाठी ज्या ज्या महानुभावांनी प्रयत्न केले त्या महानुभावांच्या यादीत शेवटचं तरी नाव माझं राहावं असा आपण संकल्प करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा 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 महाराज, एवढं सुंदर मांडणी, एवढं उद्बोधक प्रवचन आणि एवढी नवीन माहिती आम्हाला ह्या आपल्या व्याख्यानातून मिळाली की मी आता काही ठळक मुद्दे जर मला सांगायचे असले तर मांस विकणाऱ्यांच्या सोबत सुद्धा भगवंत असतो हे माझ्यासारख्याला पहिल्यांदा माहिती झालंय. 22 मुस्लिम कीर्तनकार आणि 5वा वेद तुकारामाची गाथा ही अत्यंत नवीन आणि अध्यायात अशी माहिती या तुमच्या व्याख्यानातून आम्हाला मिळालेली आहे. गेल्या 3 दिवसाच्या ह्या ऑनलाईन वारीमध्ये
ही किती सुंदर अशी वारी झालेली आहे याचं उत्तम उदाहरण जर मला द्यायचं असेल तर मी म्हणेल की आमचे बुलढाण्याचे महाराष्ट्राला माहीत असलेले लांजेवार सर, साहित्यिक लांजेवार सर, त्यांनी बिलकुल दोन ओळीमध्ये एक कमेंट्स केलेली आहे की झालेल्या 3 दिवसाच्या ऑनलाईन वारीच्या व्याख्यानांचं एक पुस्तक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रकाशित करावं एवढं हे माहितीपूर्ण आणि प्रबोधनपर अशी ही वारी झालेली आहे. मला वाटते याच्यापेक्षा आणखी काय याच्यातून मिळावं हे अत्यंत काय म्हणतात त्याला प्रेरणादायी असं हे झालेलं आहे. आणि मला वाटते महाराष्ट्र अनिस यावर काहीतरी नक्कीच विचार करून या पुस्तक प्रकाशनाविषयी हे करेल, पुढील कारवाई करेल अशी अपेक्षा करतो. परत एकदा मी महाराजांचे मनापासून धन्यवाद मानतोय, पण त्या अगोदर महाराजांनीच दिलेल्या एका उदाहरणाचा उल्लेख करून मी असं सांगू इच्छितो की आपण ती चिमणी होऊया आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोबत स्वतःला जोडून घेऊया आणि नकारात्मक भावना असणाऱ्याला, संविधानाच्या प्रती नकारात्मक भावना असणाऱ्यांच्या प्रती आपल्याला एक चांगलं उत्तर देता येईल या हेतूने आपण तयार होऊया, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोबत आपण जोडून घेऊया अशी विनंती करत असतानाच मी आज परत एक उल्लेख करू इच्छितो की आज 18 जुलै आहे आणि अण्णाभाऊ साठेंचा स्मृती दिवस आहे. त्यांच्या विचार स्मृतींचा जागर करत ह्या 3 दिवसाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेतील प्रबोधनाच्या स्मृती आपण सोबत ठेवूया आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ही वारीची परंपरा अशीच चालत ठेवूया. आपण ह्या कार्यक्रमाच्या अत्यंत शेवटच्या भागामध्ये आलेलो आहोत. मी आमंत्रित करू इच्छितो आभार व्यक्त करण्यासाठी मुंजाजी कांबळे हे परभणीवरून आमच्यासोबत जोडल्या जात आहेत आणि मुंजाजी कांबळे हे राज्य कार्यकारिणी मंडळाचे सदस्य आहेत आणि ते बार्टीचे समता दूत म्हणूनही काम करत असतात. मुंजाजी सर, हॅलो. ओ यस सर, आवाज येतो माझा? मी ओव्हर टू मुंजाजी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित वारी विवेकाची या ऑनलाईन व्याख्यानमालाचा आजचा हा 3रा दिवस आहे. आजच्या या 3रा दिवसामध्ये हबप श्यामसुंदर महाराज सोनरकर, श्यामसुंदर सोनर महाराज यांनी खूप असं आशयपूर्ण व वघवत्या शैलीमध्ये अशी मांडणी केलेली आहे. आजची मांडणी ही खरंच अर्थपूर्ण मांडणी सरांची राहिलेली आहे. त्यांनी विविध उदाहरणं दाखले आजच्या या मांडणीमध्ये केलेली आहेत की आजच्या या राज्यघटनेचं जे योगदान राहिलेलं आहे सामाजिक आणि राजकीय घडणीमध्ये, जडणघडणीमध्ये काय योगदान राहिलेलं आहे हे ठासून सांगण्याचा प्रयत्न सोनर महाराजांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि या संविधानानं दिलं काय तर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही मूल्ये, या मूल्यावर प्रकाश खूप चांगल्या पद्धतीनं सोनर महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. आजची खरंच एवढी सुंदर मांडणी सोनर महाराजांनी केलेली आहे. आपण सगळेजण आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध झाला आहे. तर आजचा जो संत विचार आणि भारतीय संविधान हा विषय मांडत असताना वारकरी संप्रदाय किंवा वारकरी विचार आणि भारतीय संविधानाचा विचार हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे हे देखील प्रकर्षानं सांगण्याचा प्रयत्न महाराजांनी केलेला आहे. तेव्हा आजच्या या 3रा दिवसाच्या कार्यक्रमाचं वक्ते श्यामसुंदर सोनर महाराज यांनी खूप सुंदर पंडित पद्धतीनं आजची मांडणी केलेली आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी जो अनुभव असा वेळ दिला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाचं सुंदर संचालन करणारे अशोक वानखेडे सर यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर असा संत तुकाराम महाराजांचा अभंग ज्यांनी आपल्या समोर ठेवला, असे बापू शेवकरी चाकणवरून यांनी देखील सुंदर असा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे. त्याचबरोबर प्रास्ताविक पत्रकार राहुल माने यांनी देखील सुंदर असं प्रास्ताविक केलेलं आहे. आजच्या प्रमुख वक्त्यांचा जो परिचय आहे, मोहन भोईर सर यांनी देखील सुंदर असा परिचय महाराजांचा करून दिलेला आहे. तर हे गेल्या दोन दिवसापासून, मागच्या दोन आणि आजचा तिसरा दिवस, ही वारी विवेकाची ही ऑनलाईन व्याख्यानमाला आजचा हा तिसरा दिवस आहे. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची टीम, विशेषतः मुक्ताताई आणि राहुल थोरात यांनी या ऑनलाईन कार्यक्रमासाठी विशेष अशी मेहनत घेतली, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी देखील गेल्या तीन दिवसापासून सातत्यानं या ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं स्पार्क मीडिया यांनी देखील सुंदर असा कार्यक्रम हा घडवून आणलेला आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे आजच्या देखील या ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुहास पडतरे महाराज यांनी देखील आज देखील पूर्ण वेळ हजेरी लावली, आम्हाला ऐकून घेतलं, त्यांनी असा अनमोल असा वेळ दिला, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं गेल्या तीन दिवसापासून वारी विवेकाची ही जी काही ऑनलाईन व्याख्यानमाला झालेली आहे, या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये भरभरून असा प्रतिसाद मिळालेला आहे. तेव्हा आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये जे सहभागी झाले त्या सर्वांचेच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. आजच्या काळामध्ये ह्या विचारांची अत्यंत आवश्यकता होती आणि ते विचार आपण गेले तीन दिवस ऑनलाईन माध्यमातून देत आहोत आणि मला वाटते ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतही आहेत आणि ह्याच रेकॉर्डिंग जे आहे ते फेसबुक आणि इतर सामाजिक माध्यमांवर उपलब्धही असेल. काही लोक त्याचाही आस्वाद घेऊ शकतात आणि आपले विचार प्रगल्भ करू शकतात. संविधानावर घनाघाती घाव घालणाऱ्यांसाठी आजचं जे व्याख्यान होतं ते अत्यंत प्रबोधनात्मक आणि योग्य आणि उचित अशा मांडणीसह सरांनी केलंय, सादर केलंय, त्याबद्दल मी मनशः त्यांचे व्यक्तिशः आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम जाहीर. अमोल लाईव्ह बंद करा. फेसबुक लाईव्ह बंद करा. दोन मिनिटं आपण लिंक सुरू ठेवूया. या वेळेमध्ये आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आपल्याला हवे असेल तर आपलं नाव, जिल्हा आणि मोबाईल नंबर कृपया चॅट बॉक्स मध्ये द्यावा. तसेच तीन दिवसाच्या या विवेकाच्या वारीबद्दल आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही या दोन मिनिटांमध्ये आपण चॅट बॉक्स मध्ये द्याव्या. आपल्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रियेचं स्वागत आहे.
अमोल माइक सुरू करा सगळ्यांचे, जरा तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू 5 मिनिट आणि मग आपण बंद करू. रेकॉर्डिंग बंद करा, त्याच्यानंतर माइक सुरू करा. हो रेकॉर्डिंग बंद केलंय. अमोल रेकॉर्डिंग बंद केलंय ना रे? अमोल अमोल सर्वांची माइक जरा सुरू करशील का? आहे का? रेकॉर्डिंग बंद करा. हॅलो अमोल रेकॉर्डिंग बंद आहे ना रे? रेकॉर्डिंग चालूच आहे अजून. अजून रेकॉर्डिंग चालू आहे. आपण अमोल बहुतेक बाहेर सोडलाय. हॅलो Thank you.